मी गौरव जागीदार फोरके जनता रुग्णालय आहे. आज आपण बघत आहोत कामोटा पोलीस स्टेशनमध्ये हे सॅनिटायझर निर्जंतुक कक्ष बनवलेला आहे. यासाठी की कोणी इथून पोलीस स्टेशनचा स्टाफ असो या कोणी इतर कोणी येणे जाणारे असतात त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्जंतुक कक्ष बनवलेला आहे. त्यामुळे याचा फायदा कामोटे पोलीस स्टेशनला आणि कामोट्याची जनता इकडे येते त्यांना जरूर मिळेल. सर काय सांगाल कशा प्रकारचा कक्ष बनवलेला आहे? यामध्ये पोलीस आयुक्त महोदय नवी मुंबई यांच्या संकल्पनेतून कामोटे पोलीस स्टेशनला हा निर्जंतुकीकरण कक्ष उभारलेला आहे. कामोटा वपोनी तुपेसाहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्या पुढाकाराने त्याचबरोबर जे खाजगी नागरिक आहेत कोपरकर यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा निर्जंतुकीकरण कक्ष उभारलेला आहे. कामोटा पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी जे रात्रंदिवस नाकाबंदीच्या अनुषंगाने किंवा इतर ठिकाणी जी काय ड्युटी करणं आवश्यक आहे लॉकडाऊनच्या संदर्भाने हे 24 तास ड्युटीवर आहेत, कर्तव्यावर आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही सगळी आमची जबाबदारी असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी हा निर्जंतुकीकरण कक्ष या ठिकाणी उभारलेला आहे. रोज सकाळ संध्याकाळ जाताना येताना या कक्षामधून गेल्यानंतर ते पूर्ण सॅनिटायझेशन त्यांचं पूर्णपणे होईल आणि त्यांच्या आरोग्याला बाधा येणार नाही त्यासाठी हा कक्ष या ठिकाणी उभारलेला आहे. सर राज्यामध्ये काही मृत्यूचा आकडा वाढत आहे आणि राज्यामध्ये जे रुग्ण आहेत ते सुद्धा वाढत आहेत, लोकांपर्यंत अजून ते चांगले संदेश काय असणार आहे? यामध्ये पोलीस विभागाचा एक अधिकारी म्हणून आम्ही लॉकडाऊनची 100% अंमलबजावणी करणं हे आमच्या हातात आहे. लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे, घरामधून बाहेर पडू नये कारण हे कम्युनिटी स्प्रेड आता होऊ शकतं. त्यामुळं लोकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर न पडता घरामध्ये जास्तीत जास्त घरामध्ये राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखादा व्यक्ती बाहेर पडला, दुकानामध्ये गेला, तो जर बाधित असेल तर काउंटरवर व्हायरस राहू शकतो. हे राहू नये म्हणून लोकांनी जास्तीत जास्त घरामध्ये राहणंही गरजेचं आहे. अत्यंत किरकोळ क्षुल्लक कारणासाठी बाहेर न पडणं हे त्यांच्या हिताचं आहे, जेणेकरून हा प्रसार होणार नाही यासाठी 100% लोक घरामध्ये राहतील यासाठी आम्ही परिपूर्ण खात्री घेत आहोत आणि कष्ट घेत आहोत. धन्यवाद.